महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार राज्यातील तहसील कार्यालयामध्ये कामानिमित्त दररोज शेकडो नागरिक येत असतात. दिवसभर कर्मचारी व अधिकाऱ्यांना पुढे गर्दी केलेली असते. यातून कोणतेही काम प्रभावीपणे होत नसल्याचे निदर्शनास आले असल्याने नागरिकांना आपला वेळ पैसा आणि मानसिक ताण याला सामोरे जावे लागत होते. यासाठी 20 सप्टेंबर पासून पुढील 15 दिवस हवेली तहसील कार्यालयामध्ये नागरिकांना दुपारी 3 नंतर प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे दुपारी 3 ते 5 या वेळेत अधिकारी आणि कर्मचारी यांना 2 तासाचा वेळ मिळणार असून या 2 तासांमध्ये दिवसभरातील नागरिकांचे अर्ज यांचा निपटारा करणे अतिशय सोयीचे होणार आहे. यामुळे पुढील 15 दिवस झिरो पेंडेन्सी उपक्रम प्रभावीपणे राबवणार असल्याचं तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलंय. नमस्कार. नागरिकांना एक आवाहन करायचंय. तहसील कार्यालय हवेलीच्या वतीनं हवेलीच्या तहसील कार्यालयात अनेक वर्ष प्रलंबित बरेच विषय आहेत आणि ज्याच्यामुळे नागरिकांना सतत कार्यालयात हेलपाटी मारावे लागतात. नागरिक दिवसभर कार्यालयात येऊन लिपिकांना भेटतात, अधिकाऱ्यांना भेटतात, मात्र त्यांची कामं मार्गी लागत नव्हती. याकरिता झिरो पेंडन्सी शून्य प्रलंबितेची विशेष मोहीम आम्ही सुरू केलेली आहे. आज सोमवारपासून म्हणजे 20 तारखेपासून पुढचे 15 दिवस दुपारी 3 नंतर नागरिकांना तहसील कार्यालयामध्ये आम्ही प्रवेश देणार नाही आहोत. कारण याचा हेतू असा आहे की नागरिक 3 वाजेपर्यंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भेटतील, त्यांची काही कामं होतील, पण याच्यानंतर ती कामं करण्यासाठी जो वेळ आवश्यक आहे लिपिकांना सुद्धा आणि अधिकाऱ्यांना सुद्धा, तर तो वेळ आम्हाला मिळावा की जेणेकरून विदाउट डिस्टर्बन्स ही कामं आम्ही करू शकू. याबद्दल मी नागरिकांना खरंच विनंती करेल की एक 15 दिवस आम्हाला संधी द्यावी, वेळ द्यावा की जेणेकरून आम्हाला ही झिरो पेंडन्सी करता येईल आणि जे काही प्रलंबित विषय आहेत नागरिकांचे ते नागरिकांना कार्यालयात वारंवार हेलपाटे न मारता मार्गी लावतील. त्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे. राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.